माझं नाव रुपेश दीपक गायकवाड आणि ही आमची निवृत्ती शिवराम गायकवाड यांची ही बैलजोडी आहे. तर आम्ही ही बैलजोडी जवळपास 10 वर्षाआधी घेतली. ही तंत्रज्ञान वाढत गेलं तरी शेतकऱ्याला बैलजोडीशिवाय होणार नाही आणि आधुनिक काळाच्या प्रगतीनुसार हळूहळू बैलजोड्या या नाहीशा होत चालल्या होत्या. पण परत शेतकऱ्याला बैलजोडीचं महत्त्व कळत आहे आणि त्या वाटचालीनुसारच बैलजोडी परत शेतकऱ्याने घ्यावी आणि परत शेतकऱ्याकडे बैलजोडी बैल. नमस्कार, मी योगेश चंद्रा वदाने, राहणार वजीरखेडे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक आदर्श गाव वजीरखेडे असून आमच्या गावात बैलांची भरपूर प्रमाणात संख्या आहे आणि संख्या होती, कारण की मागे काही काळांतराने दुष्काळ पडल्यामुळे बैलजोडी प्रमाण कमी झाले. पण त्यानुसार प्रजन्यमान वाढल्यामुळे बैलजोडांची मागणी आता भरपूर प्रमाणात वाढत आहे. भाव राहू द्या, शेतीमालाला भाव राहू द्या, प्रजन्यमान व्यवस्थित राहू दे, सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा बरोबर आज नाव सांगा तुमचं. मी अरुण बोरसे, विजय बोरसे, बंटी बदाने. तुम्ही काय करताय लक्षात नाव सांगा तुमचं. गावाचं नाव वजीरखेडे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. ही बैलजोडी तुमची आहे का? बैलजोडी तुमची आहे काही? दादा नमस्कार. तुमचं नाव सांगा. अरुण बोरसे. गावाचं नाव वजीरखेडा. ही बैलजोडी तुमची आहे का? हो. किती वर्षापासून आहे बैलजोडी तुमच्याकडे? ही बैलजोडी किती वर्षापासून आहे? 5 वर्षापासून. तुम्हाला खिल्लार बैल नाही आवडत का? हो आवडतं. पण तरी तुम्ही गावरान बैलजोडी ठेवली आहे. तुमच्याकडे शेती किती? 3 एकर. 3 एकर बागायती आहे का? हो. आता सध्या काय पिकं शेतांमध्ये? मका पीक झाल्यानंतर तुम्ही कोणतं पीक घेतात? कांदे. उन्हाळी कांदे. अरे बाबा, स्टोरेज फुल झाले. फुल व्हायला पाहिजे, फुल यायला पाहिजे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. जगन्नाथ यशवंत वाघ यांच्या घरची बैलजोडी. गाव वजीरखेड. या बैलजोडीला आता आपल्याला 12 वर्ष झाले आणि बैलजोडी ठेवायचं कारण आहे, आधुनिक जगात खूप सारे तंत्रज्ञान वाढत गेले, तंत्रज्ञानामुळे प्रगती होत गेली. पण प्रत्येक शेतकऱ्याला माझं निवेदन राहील की शेतकऱ्याच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा पाठिंबा बैलजोडीचा असतो, बैलांचा असतो. आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि कृषीप्रधान देशाला सर्वात मोठा आधार शेतकरी असतो आणि शेतकऱ्याचा सर्वात मोठा आधार बैलजोडी असते. तर प्रत्येक शेतकऱ्याला निवेदन असेल माझं, जरी आपण तंत्रज्ञानात पुढे वाटचाल करतोय तरी पण एक घरोघरी प्रत्येकाच्या शेतकऱ्याला बैलजोडीशिवाय होणार नाही आणि बैलजोडी त्याच्या घरी ठेवणे हे आवश्यकच आहे. आणि कितीही तंत्रज्ञान वाढत गेलं तरी शेतकऱ्याला बैलजोडीशिवाय होणार नाही आणि आधुनिक काळाच्या प्रगतीनुसार हळूहळू बैलजोड्या या नाहीशा होत चालल्या होत्या. पण परत शेतकऱ्याला बैलजोडीचं महत्त्व कळत आहे आणि त्या वाटचालीनुसारच बैलजोडी परत शेतकऱ्याने घ्यावी आणि परत शेतकऱ्याकडे बैलजोडी बैल ही आलीच पाहिजे. आणि त्यांना आता हळूहळू महत्त्व कळतं या गोष्टीचं की बैलजोडीशिवाय शेती करणे शक्य नाही. बैलजोडी ही महत्त्वाचीच आहे शेती कायवासाठी. ही बैलजोडी तुमच्याकडे कधीपासून आहे? ही बैलजोडी 12 वर्ष झाले. 12 वर्ष झाले. मी बघतोय आता हे बैलजोडी तर खूप म्हातारे झाले, पण तुम्ही अजून त्यांना बदलले नाही, का बरं? याचं कारण काय? कारण की एक प्रकारची शेतकऱ्याच्या घराची ही आमच्या घरातली सदस्य झालेली आहे आणि आपण आपल्या घराच्या सदस्याला कधीच बदलत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठिंबा जो आहे तर हीच आमचे सदस्य आहेत आणि या सदस्यांचाच आम्हाला खूप मोठा शेती करण्यासाठी पाठिंबा आहे. उद्या
दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा? दीपक निवृत्ती गायकवाड. ही बैलजोडी तुमची आहे का? हो. कधी घेतली होती बैलजोडी? जवळजवळ 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली? दोन बैल घ्यायला 10 वर्ष झाले. हा आता मागच्या वर्षी. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? माझं नाव रुपेश दीपक गायकवाड आणि ही आमची निवृत्ती शिवराम गायकवाड यांची ही बैलजोडी आहे. तर आम्ही ही बैलजोडी जवळपास 10 वर्ष आधी घेतलेली होती. तेव्हापासून आम्ही बैलजोडी तर ती जपतो आहे. तर यावर्षी आमच्या गावात चांगला पाऊस पाणी असताना देखील पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पहिले बैल नव्हती जवळपास, पण सध्या कसं आहे की बैलपोळा हा सण चांगल्या उत्साहाने साजरा केला जातो आहे. त्यानंतर प्रत्येक शेतकरी पाणी पाऊस चांगला असल्यामुळे बैलपोळाही चांगल्या प्रमाणात साजरा करणार आहे. काव फसून गेला का? फसून गेला का? घाबरतोय? घाबरतोय? Hey!